नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचा विचार करावा याचे केवळ आवाहन न करता आयुक्त गणेश देशमुख यांनी आपल्या घरी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. महापालिका क्षेत्रातील नागरी समस्या सोडवण्यावर भर देणारे आयुक्त गणेश देशमुख यांनी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा, त्यामुळे ध्वनी पाणी प्रदूषण होऊ नये याची काळजी घ्यावी, प्लास्टिकचा वापर न करता जैविक घटकांचा वापर करावा असे आवाहन केले होते. या आवाहनाला अनुसरूनच आयुक्तांनी आपल्या घरामध्ये देखील पर्यावरणपूरक गणपतीची प्रतिष्ठापना केली असून शाडूच्या मातीपासून बनवलेल्या श्री गणेश मूर्तींचे घरामधील कृत्रिम हौदामध्ये विसर्जन केले. पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर आयुक्त गणेश देशमुख यांचा आयुक्त बंगल्यातील हा दुसरा गणेशोत्सव आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता राज्यातही मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6,000 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. लवकरच ही योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती मिळत असून येत्या आर्थिक वर्षात यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात येणार आहे. दरम्यान अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीतून मिळून 3,501 कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यांना देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत मदत आणि पुनर्वसन विभागाने तसा शासन निर्णय जारी केला आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी हल्लाबोल केला आहे. राहुल बाबा परदेशी टी शर्ट घालून भारत जोडण्यासाठी निघाले आहेत असे म्हणत गृहमंत्री शहा यांनी टीका केली. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू झाल्यापासून त्यांचा विदेशी टी शर्ट ते मुक्काम करणार असलेला कंटेनर आणि त्यातील सुविधा, वादग्रस्त धर्मप्रसारक जॉर्ज पोनैया यांची घेतलेली भेट या गोष्टींवरून राहुल हे ट्रोल होत आहेत. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री शहा यांनी ट्विट करत राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. तसेच भाजप नेते शहजाद पुनावाला यांनी भारत जोडो यात्रेवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी ही यात्रा म्हणजे वास्तवात एक द्वेषपूर्ण मोहीम असल्याचे म्हटले आहे. माथेरानला आलेल्या पर्यटकांची फसवणूक होते असे सातत्याने बोलले जाते. त्यात पर्यटक प्रवासी कर भरण्यासाठी आल्यानंतर त्यांचा पुढील प्रवास दलाल आणि गाईड यांच्यात अडकून बसतो. तसे होऊ नये आणि पर्यटकांना आपल्या हक्काच्या ठिकाणी सहजपणे जाता यावे यासाठी माहिती देणारे ॲप माथेरान गिरिस्थान नगर परिषदेकडून विकसित करण्यात आले आहे. त्यानुसार माथेरानमध्ये प्रवास करताना पर्यटकांनी प्रवासी स्वच्छता कर भरल्यानंतर डिजिटल पावती दिली जाईल आणि त्या पावतीवर असलेल्या QR कोड मोबाईलवरून स्कॅन केल्यास माथेरानची इत्यंभूत माहिती मिळणार आहे. पालिकेच्या मुख्याधिकारी आणि प्रशासक सुरेखा भणगे यांनी पहिली डिजिटल पावती घेत पालिकेच्या प्रवासी कर संकलन मोहिमेचा शुभारंभ केला. या डिजिटल प्रणालीमुळे महसूल आकारणीत पारदर्शकता येणार असून पर्यटकांना विविध प्रकारची माहिती उपलब्ध होणार आहे. कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळानंतर पनवेलकरांना लालबागच्या राजाचे दर्शन होणार आहे. पनवेलमधील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेच्या श्री गौरा गणेशोत्सवानिमित्त लालबागच्या राजाची प्रतिकृती पनवेलमध्ये येत्या मंगळवारी विराजमान केली जाणार आहे. संघटनेचे गौरा गणेशोत्सवाचे यंदा 3वे वर्ष आहे. महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटना आणि फळभाजी विक्रेते सहकारी संस्थेच्या वतीने गेल्या 29 वर्षापासून गौरा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या संघटनेचे जवळपास 3,000 जास्त सभासद असून छोटे मोठे व्यवसाय करून आपले उदरनिर्वाह करणाऱ्यांचा सहभाग मोठ्या संख्येने आहे. सामाजिक बांधिलकी जोपासून हा उत्सव भक्तिमय वातावरणात आणि शांततामय साजरा केला जातो. त्यानुसार यंदाच्या वर्षी संघटनेच्या वतीने यंदा लालबागच्या राजाची प्रतिकृती विराजमान करण्यात येणार आहे. पेणमधील चांदेपट्टी येथे संजय दळवी याने रागाच्या भरात आपल्या पत्नीच्या डोक्यात सिलेंडर मारून हत्या केल्याची घटना घडली आहे. ठाणे येथे राहणारे संजय तुकाराम दळवी हा आपली पत्नी सुवर्णा दळवी, 3 मुले आणि आई यांच्यासह गणेशोत्सव निमित्त आपल्या गावी चांदेपट्टी येथे आला होता. यावेळी नवरा बायकोचे जोरदार भांडण झाले. या दरम्यान रागाच्या भरात संजय दळवी याने आपली पत्नी सुवर्णा दळवीच्या डोक्यात सिलेंडर घालून तिला जागीच ठार केले. संजय दळवी हा नेहमी आपल्या पत्नीसोबत चारित्र्य संशयावरून भांडत असे. यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणे होत असत. रागाच्या भरात केलेल्या या कृत्यामुळे 3 मुले आईला मात्र पोरकी झाली असून संसारही उद्ध्वस्त झाला आहे.
तळा तालुका शिवसेना युवा सेना शिंदे गटाची आढावा बैठक युवा सेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शाखा संपर्क कार्यालयात संपन्न झाली. यावेळी त्यांनी आमदार भरत गोगावले यांनी तळा तालुक्यातील प्रस्तावित विकास कामांसाठी 2 कोटी निधीची घोषणा केली असून लवकरच प्रशासकीय मान्यता मिळून कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच आमदार भरत गोगावले यांच्या कार्यपद्धतीवर तळा तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून येणाऱ्या काळात तळा तालुका आणि शिवसेनेचा बालेकिल्ला बनवण्याच्या हेतूने वाटचाल करण्याचा निर्धार शिवसैनिकांकडून या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे. रायगडमध्ये जनावरांमध्ये लंपी स्किनचा प्रादुर्भाव नसल्याची माहिती रायगड जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर आर बी काळे यांनी दिली आहे. लंपी स्किन हा विषाणू शेळीवर्गीय प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या लंपी पॉक्स या विषाणूचा नवीन व्हेरियंट आहे. ताप येणे, नाकातोंडात डोळ्यात अल्सर, भूक मंदावणे, वजन कमी होणे, दुधात घट होणे, अंगावर गाठी येणे, पायाला सूज येणे ही आजाराची लक्षणे आहेत. दरम्यान या रोगाचा प्रादुर्भाव राज्यात मोठ्या प्रमाणावर झाला असला तरी रायगड जिल्ह्यात अद्याप तरी या रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये आढळून आलेला नाही अशी माहिती रायगड जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर आर बी काळे यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर श्यामराव कदम, राजेश लाळगे उपस्थित होते. खोपोली पेण मार्गावरील तांबाटी ग्रामपंचायत हद्दीतील बिस्किट निर्मात्या पार्ले कंपनीतील वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून माजी आमदार सुरेश लाड यांच्या पुतण्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. किरखिंडी येथे असलेल्या पार्ले कंपनीत प्रमोद लाड इलेक्ट्रिक इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 8 वर्षांपासून पार्ले कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्या प्रमोद त्यांच्या वेतनात कोणतीही वाढ झालेली नाही. आपल्यापेक्षा कमी अनुभव असलेल्यांना वेतन वाढ झाल्याने प्रमोद लाड यांनी आपले वेतन वाढवण्याची मागणी व्यवस्थापनाकडे लेखी पत्राद्वारे केली होती. मात्र वेतन वाढवण्याऐवजी व्यवस्थापनाकडून प्रमोद लाड यांचा मानसिक छळ केला जात होता. या त्रासाला कंटाळून प्रमोद लाड यांनी चिठ्ठी लिहून विषारी औषध प्राशन केले. प्रमोद यांनी औषध प्राशन केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना खोपोलीतील पार्वती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रमोद लाड यांच्या नातेवाईकांनी या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. मुरुड शहरातील सर्व गणेश भक्तांकडून श्री गणेश विसर्जन सोहळा धुमधडाक्यात मुरुड समुद्रकिनारी साजरा करण्यात आला. मात्र या विसर्जित करण्यात आलेल्या मूर्ती पुन्हा समुद्राच्या लाटेने समुद्रकिनाऱ्याजवळ आल्या होत्या. 10 दिवसांच्या गणेश मूर्ती या आकाराने खूप मोठ्या आणि उंच असतात. अशावेळी समुद्राच्या भरतीच्या वेळी या मूर्ती पुन्हा किनाऱ्यावर येत असतात. त्याअंतर्गत समुद्रकिनारी आलेल्या त्या मूर्ती पुन्हा विसर्जित करण्यासाठी मुरुड येथील 45 श्री सदस्य समुद्रकिनारी दाखल झाले होते. यंदा 256 गणरायांच्या मूर्ती पुन्हा खोल समुद्रात विसर्जित केल्या. आगामी 5 वर्षात $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्यासाठी वाहतूक क्षेत्राचा कायापलट करण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे काम करायला हवं असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. बंगळुरू येथे परिवहन विकास परिषदेची 41वी बैठक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत नितीन गडकरी यांनी भारत जगातील एक अव्वल वाहन निर्मिती केंद्र बनावं यासाठी पुढील 5 वर्षात वाहन निर्मिती उद्योग 7.5 लाख कोटींवरून 15 लाख कोटींपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच रस्ते अपघातांच्या बाबतीत गंभीर आणि संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक आहे. लोकांचे बहुमोल जीव वाचवण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील असे गडकरी म्हणाले. चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण अखेर शिवबंधन तोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील झाले आहेत. आपल्या समर्थकांसह त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दिला आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर सलग 2 वेळा निवडून आलेले चव्हाण यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये वेळोवेळी अस्वस्थता व्यक्त केली होती. या प्रवेशाबाबत चव्हाण यांनी सांगितले की गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. आगामी काळात चिपळूण मतदारसंघाचा विकास करण्याच्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा केली. मतदारसंघासाठी ते निधी देणार असतील तर माझा त्यांना पाठिंबा आहे असे ते म्हणाले. तसेच पुढील 2 वर्षात चिपळूणसाठी जास्तीत जास्त निधी आणून विकास कामे करण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रवेशावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह सदानंद चव्हाण यांचे समर्थक उपस्थित होते. दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एका ट्रक चालकाने गाडी थेट दुभाजकावर घातल्याची घटना ठाणे बेलापूर मार्गावर घडली आहे.
या अपघातात ट्रक चालक जखमी झाला आहे. सुदैवाने रस्त्यावर गर्दी नसल्याने आणि अपघात उड्डाणपुलाच्या खाली झाल्याने वाहतूक कोंडी झाली नाही. सुधाकर मडवी असे या अपघात जखमी झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. सुधाकर हे ठाणे बेलापूर मार्गावर ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांना ओव्हरटेक करून एक दुचाकी स्वार त्यांच्या गाडीच्या मार्गिकेवर अचानक आला. त्यामुळे सुधाकर यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र दुचाकी आणि ट्रक मधील अंतर फार कमी असल्याने त्यांनी ट्रक थेट उजवीकडे वळवला. या दुचाकी स्वार तर वाचला, मात्र ट्रक दुभाजकाला धडकल्याने अपघात झाला. कोकणासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस बरसत असून आणखी 4-5 दिवस जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुंबईसह ठाण्यात पावसाची तीव्रता 12 सप्टेंबर पासून वाढणार आहे. तसेच घाटमाथ्यासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रिय राहणार आहे असा अंदाज हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे.